ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी गौरी, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये. मुळा धरणातून MIDCला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी शिंगवेनाईक येथे काल रात्री फुटली. पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की गावातील वेशीच्यावर पाणी गेले. त्या पाण्यामुळे पुरातन काळातील वेशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे या प्रवाहामुळे अपघात झाले आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या. श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नहाटा यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. बन्सीलाल नहाटा यांच्या सांगण्यावरून आरोपी रवींद्र अशोक बोर्डे यांनी विना परवाना क्रमांक नसलेल्या 3-चाकी रिक्षामध्ये ध्वनिक्षेपक लावून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लोणी व्यंकणात येथे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाणार असल्याची उद्घोषणा ध्वनिक्षेपकावरून मोठ्या आवाजात करून गावात रिक्षा फिरवण्यात आली होती. या प्रकारामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर मनमाड या मार्गाची अवस्था अतिशय भीषण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अडचणींच्या झालेल्या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला. कोपरगाव तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीपैकी 28 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक कार्यकारी मंडळाची मुदत संपली आहे. गटविकास अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या 21 प्रशासकांनी आपल्या नेमणुकीच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली, त्यामुळे सर्व प्रशासकांकडून ग्रामस्थांचे अपेक्षा वाढल्या आहेत. श्रीरामपूर नगरपालिकेने कोरोनाबाधितांसह अन्य रुग्णांसाठी तातडीने 2 रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. नेवासा तालुक्यातील 45 तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर भेंडा बुद्रुक येथील नागेबाबा भक्त निवासात 80 खाटांचे कोविड सेंटर सुरू केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा पुरवण्यास राज्य सरकार व लोकप्रतिनिधी कमी पडले आहेत. तालुक्याची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशन यांनी घेतलेल्या टाळेबंदीला पाठिंबा देत असल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितलंय. राशीन येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजे भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. गट विकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आले. श्रीरामपूर शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वपक्षीय जनता संचारबंदीला सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिलाय. नेवासा तालुका ऊसासाठी ओळखला जातो, त्याच तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता तो राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत गेलाय. त्यामुळे आता राज्यातील कापूस उत्पादक तालुक्यांची संख्या 122 झाली आहे. यासह सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली आहे, तेच थांबण्याची, पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.